नमस्कार, सोनल्स किचन ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. अतिशय हेल्दी, टेस्टी आणि झटपट बनणारी पालक पनीर ही भाजी आज मिताली बनवणार आहे. पालक आधी ब्लांच करून घेते, त्यासाठी उकळत्या पाण्यामध्ये स्वच्छ धुतलेली पालकची पानं घातली. 1 मिनिट उकळल्यावर थंडगार पाण्यामध्ये पालक काढून घ्यायचा. नंतर पालकची पानं मिक्सचर जारमध्ये घालून त्याची पेस्ट करून घ्यायची. या प्रोसेसमुळे पालकचा रंग हिरवागार राहतो. पालकची पेस्ट करून झालेली आहे. आता कढई गरम झाल्यावर तिने 2 चमचे तेल घातले. तेल तापल्यावर जिरं घातलं 1 चमचा. 1 मोठा कांदा आणि टोमॅटो कापून तिने बाजूला ठेवला होता. जिरं थोडस भाजल्यावर त्यावर कांदा घातला आणि कांदा मऊ शिजावा म्हणून थोडं मीठ घातलं. कांदा थोडा भाजल्यावर तेजपत्त्याची 2 पानं आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातले. सर्व एकत्र तेलावर छान परतून घेतलंय. कांदा चांगला मऊ शिजला की मग त्याच्यात मसाला टाकायचे ना. कांदा मऊ शिजलेला आहे. या प्रोसेसला साधारण 2 मिनिटं लागली. काय घातले आता? लाल तिखट. लाल तिखट, ओके. थोडीशी हळद. हळद. धनिया पावडर. जीरा पावडर. थोडस गरम मसाला. सर्व मसाले कांद्यामध्ये एकत्र परतून घ्यायचे. देऊ टोमॅटो. 1 मोठा टोमॅटो बारीक कापून घेतलाय. झाकण ठेवून थोडं शिजवायचं ना. टोमॅटो पण शिजलाय. आता मस्त एकजीव झालाय मसाल्यांमध्ये. इथे 200 ग्रॅम पनीरचे तुकडे करून ठेवलेत आणि क्रीम म्हणजे दुधावरची साय घेतली आहे 2 चमचे. ही जी दुधावर जी ही अशा प्रकारची साय येते मलाई, ती एका वाटीत काढून घ्यायची आणि त्यानंतर मग फेटून घ्यायची आणि ती साय वापरायची. हीच फेटलेली मलाई 2 चमचे मी इथे घेतली आहे. आता यावर पालकची पेस्ट घातली आणि 1/2 कप जितकं पाणी घातलं आहे. ग्रेव्हीला व्यवस्थित एक उकळी आल्यावर पनीरचे तुकडे यामध्ये सोडायचे. आता या ग्रेव्हीमध्ये क्रीम म्हणजे फेटलेली दुधावरची साय घालायची. यात तुम्ही रेडीमेड क्रीम पण वापरू शकता. आता वरून झाकण ठेवून फक्त 1 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं म्हणजे पनीरमध्ये ग्रेव्ही छान मुरेल. भाजी तयार झाली आपली. आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. आता थोडं सजावटीसाठी वरून लाल मिरचीची फोडणी करूयात. किंचित लाल तिखट पण घातलं वरून. त्यामध्ये मोहरी घातलेली नाही आहे. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही घालू शकता. वरून पण 1 ते 2 चमचे क्रीम घालायचं म्हणजे छान टेम्पटिंग दिसते भाजी. तयार झाली आपली हेल्दी टेस्टी भाजी पालक पनीर. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.